<coughs> म्हणजे यंदाच्या बिग बॉसनी ना एक नवीन विक्रम सुरू केलाय हाय मी आधीश एव्ही फिल्मी खबरी चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्स आधीश तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे एट द सेम टाइम आपल्या बाकीच्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काय घडते काय बिघडते हेही तुम्हाला सांगणार आहे पण सध्या झालंय काय म्हणते का बिग बॉस सुरू होण्याच्या आधीच एक नवीन वाद सुरू झालाय युजली कसं होतं बिग बॉस जेव्हा सुरू होतं त्याचे टास्क त्याच्यातल्या कलाकारांचं वागणं हे जेव्हा लोकांसमोर यायला लागतं तेव्हा नवनवीन वाद सुरू होतात पण सध्या एक्झॅक्टली उलट झालेलं आहे की बिग बॉस सुरू व्हायच्या आधीच एक वाद सुरू झालेला आहे आता झालाय काय जसे बिग बॉसचे दिवस जवळजवळ येत आहेत ना तस तसं कलर्सची लोक काय करतात की एक एक कलाकारांचे टीजर्स ते लॉन्च करतात की बाबा ही कलाकार जाणार किंवा ही जोडी जाणार त्याच्यामधला एका जोडीचा जो सिझलिंग हॉट परफॉर्मन्स आहे त्याचा जो एक टीजर आहे जेव्हा कलर्सनी टाकला त्याच्यावरती लोक विशेष भडकली आहेत आता हा जो टीझर आहे ना ते जे गाणं आहे ना हिंदी अंग लगा दे रे मोहे रंग लगा दे रे गाणार नाहीये काळजी करू नका तुमच्या डोळ्यांवरती कानांवरती अत्याचार नाही करणार आहे तर हे जे गाणं आहे याच्यावरती तो जे एक सिझलिंग हॉट परफॉर्मन्स आहे याचा टीजर नुकताच लाँच करण्यात आला ज्याच्यामध्ये एक सिक्स पॅक्स ऍप वाला मुलगा आहे आणि एक हॉट अँड सेक्सी मुलगी आहे आणि ते दोघ जण छान ते असे कपडे बिपडे घालून नाचतायत ह्याच्यावरती सध्या लोकांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की मराठी संस्कृतीला न जाणार हे सगळं वर्तन आहे त्यामुळे तुम्ही प्लीज अशा पद्धतीच्या गोष्टी दाखवू नका काही लोकांचं असं म्हणणं आहे की मराठी शो मध्ये हिंदी गाण्यांवरती परफॉर्मन्सच का हवे हे एक सगळ्या लोकांचं म्हणणं होतं एका 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 ताईंची कमेंट मला खूप विशेष लक्षात आली ती म्हणजे त्यांनी असं लिहिलंय की तुम्ही ह्या ज्या टीजर्स आणि ह्या दाखवत दाखवताय हे दाखवताना सुद्धा तुम्ही थोडीशी काळजी घेतली पाहिजे माझा मुलगा आज स्वामी समर्थ ही जी कलर्स मराठीवरती मालिका येते आठ वर्षांचा येतो तो ही मालिका बघत असताना मध्ये हे टीजर आलं आणि ज्यानी मला विशेष ऑकवर्ड आणि नकोस झालं सो तिने त्याच्यावरती एक विशेष आक्षेप नोंदवला आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की कलर्स जेव्हा असे जेव्हा हॉट आणि बोल्ड काही टीजर्स लॉन्च करतात तर त्याला सुद्धा एक टाइम लिमिट असली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे सो हा जो एक वाद सुरू झालेला आहे हा आता कितपत चिघळतोय किंवा शांत होतोय हे तर येणारा काळच सांगेल बिग बॉस वरती ही जी चौफेर नजर आहे ही अधिश ठेवणार आहे आणि त्यामध्ये तुमचा सहभाग सुद्धा खूप महत्वाचा असणार आहे दररोज तुम्ही मी लाईव्ह गप्पा मारणार आहोत सो नक्की मला जॉईन करा एव्ही फिल्मी खबरी चॅनलवरती